मेहता यांनी राज्यसभेसाठीचा अर्ज भरलेला आहे. शिंदे गटाकडून देवरा यांनी राज्यसभेवर त्यांची वर्णी लागलेली आहे आणि त्यांनी आता राज्यसभेचा अर्ज सुद्धा भरलेला आहे. आताची महत्वाची बातमी, मिलिंद देवरा यांनी राज्यसभेसाठीचा अर्ज भरलेला आहे. शिंदे गटाकडून देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांची राज्यसभेवर वर्णी लागलेली आहे आणि आता त्यांनी राज्यसभेसाठीचा अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी आज राज्यसभेसाठीचा अर्ज भरलाय. शिंदे गटाकडून देवरा यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली आहे. तर राज्यसभेसाठी देवरा यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपण ही दृश्य पाहतोय. आणखी एक महत्वाची बातमी, भाजपकडून अशोक चव्हाण राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. दरम्यान गर्दीमुळे भाजपचे उमेदवार मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना माघारी परतावं लागलंय. तर भाजपकडून अशोक चव्हाण राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. दरम्यान गर्दीमुळे भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना माघारी परतावं लागलंय.